वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील किनीराजा येथे पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना दारूचे बॉक्स एका वाहनात मिळून आले। यावेळी जवळका पोलिसांनी गाडीसहित असा एकूण 11,44,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। सर्व जिल्ह्यात नाकाबंदी असताना वाशिम येथून दारू घेऊन निघालेल्या या वाहनाला वाशिम येथे चेक का करण्यात आले नाही, यावर जिल्हा पोलीस यंत्रणा किती सज्ज आहे हे यामधून स्पष्ट निदर्शनास आले आहे। दारूचे बॉक्स आणि चारचाकी वाहन जप्त करून आरोपी सुनील दुर्गाप्रसाद अग्रवाल आणि चंदन दिलीप त्रिवेदी यांना जवळका पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केलाय। पुढील तपास ठाणेदार जाधववर यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गुल्हे हे करीत आहेत। प्रतिनिधी गोपाल व्यास, महाराष्ट्र टाइम्स 1, वाशिम।